आई, माँ, मदर या शब्दांमध्ये केवढं तरी सामर्थ्य आणि तितकंच माधुर्यही आहे. पण अपशब्द उच्चारताना हाच शब्द सगळ्यात जास्त मलिन होतो. तरीही ती खंबीरपणे उभी राहून पुढची पिढी तर घडवतेच, पण आपला वारसा आणि संस्कृतीही पुढे देते. मग कधीच अवमानकारक उच्चार होणार नाही असं एकच नाम स्त्रीला देता येईल, ते म्हणजे देवी.